परमाब्दीला आत्मसात करण्यासाठी चेयाण पुस्तिका परमात्मराज महाराजांचे सांगणे विविध जाती धर्मपंथांच्या लोकांमधील कलहांच्या भकाळलेपणामुळे जगात एवढी प्रचंड फूट पडली आहे की त्यामुळे असंख्यजनांच्या डोक्यात अनेकांनी कशंकाकुशंकाचे पेव फुटले आहेत असंख्य प्रकारच्या वर्गीय दुराग्रहांचा महाभयानक गोंधळ चालू आहे परमाब्दीच्या अंगीकरणाने शंकाकुशंका दुराग्रह दूर होतात परंतु परमाब्दीचा अंगीकार करण्यासंबंधात ज्या काही शंकाकुशंका वर्गीय दुराग्रह आडवे येत असतील तर ते अडथळे दूर व्हावेत म्हणून चयांच्या रूपाने आवश्यक मुद्दे मांडले आहेत चयान समजल्यावर परमाब्दीला आत्मसात करणे सर्वांसाठी अधिक सोपे ठरणार आहे चयांमध्ये एकूण एकशे आठ मुद्दे आहेत एकशे आठ मुद्द्यांची माला समजून घेतल्यावर परमाबी ग्रंथांचे सर्वकालिक महत्व व सर्वांसाठी असलेले महत्व भाविकांच्या लक्षात येईल असे मत परमपूज्य परमात्मराज महाराजांनी मांडले श्री क्षेत्र दत्त देवस्थान मठ आडी येथे चयन पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते गुरुवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार ला चयान पुस्तिकेचे प्रकाशन झाले पूर्वी चयान पुस्तिकेचे प्रकाशन एका वर्षीच्या परमाब्धी प्रसार महोत्सवात मार्गशिष्य शुद्ध दशमीला झाले होते कोरोना महासंकटामुळे यावर्षी परमाब्धी प्रसार महोत्सव रद्द झाला असला तरी योगायोगाने आताही चयांचे प्रकाशन मार्गशिष्य शुद्ध दशमीलाच झाले आहे यावेळी श्री देवीदास महाराज श्रीराम महाराज श्री नामदेव महाराज श्री चिदानंद महाराज श्रीधर महाराज ज्ञानेश्वर महाराज श्री अमोल महाराज श्री समाधान महाराज श्री मारुती महाराज डॉक्टर संजय मिर्जे श्री जगन्नाथ खोत श्री मारुती संघपाळ श्री शिवाजी लोखंडे सुमित संकपाळ श्री विठ्ठल खोत श्री संतोष साळुंके जगदीश भोजने शिवाजी पाटील महेश खोत आदी उपस्थित होते